विद्यार्थी मित्रांनो विदर्भायस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे परत एकदा मनापासून स्वागत आहे सो आजच्या टॉपिकमध्ये आपल्याला सजीवसृष्टीचं जे वर्गीकरण आहे किंवा ब्ला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन ज्याला आपण म्हणतो ते आपल्याला ले लर्न करायचं आहे पहा मी याच्या आधी पेशीवर दोन लेक्चर घेतलेले आहेत तुमचे या म्हणजे हे लेक्चर करण्याच्या आधी ते दोन लेक्चर तुम्ही पाहणं गरजेचे आहे कारण ते बेस आहे स्पेशली जर बोलायचं झालं तर राज्यसेवा तर आहेच त्यामध्ये पण कंबाईनमध्ये मध्ये नॉर्मली याच्यावर जवळपास पंधरापैकी सहा ते सात क्वेश्चन ज्याच्यावर विचारल्या जातात ते म्हणजे वनस्पतीशास्त्र आणि जीवशास्त्र ज्याला आपण झुलॉजी जु, जु, आणि बॉटनी म्हणतो यावर मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारल्या जातात मग आता हा जो टॉपिक आहे हा काही खूप मोठा नाही आहे म्हणजे दहा लेक्चरमध्ये तो संपून जाईल दोन पेशीवर लेक्चर आपण ऑलरेडी कंडक्ट केलेले आहे आता एक लेक्चर आज होईल तुमचं त्यानंतर एक किंगडम प्रोटिस्टा मोनेरा फंजाय त्यानंतर दोन लेक्चर ॲनिमल किंगडमवर आणि दोन लेक्चर तुमचे प्लॅन्टिया किंगडमवर सो ते एकदा कंडक्ट झाले हे सर्व लेक्चर की तुमचं पूर्ण जो टॉपिक आहे दहा लेक्चरमध्ये सो तुम्हाला व्यवस्थित आणि त्यामधूनच तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स देताना दिसतील सो त्या सिरीजमधला आपण हे तिसरं लेक्चर आजचं पाहतोय म्हणजे आणि हे लेक्चर पाहण्यासाठी तुम्हाला पेशीचा अभ्यास असणं गरजेचं आहे आपण पुढं जाऊया हे माझं शॉर्ट इंट्रोडक्शन आहे यामध्ये मला यूपीएससी आणि एम पी एस सी राज्यसेवा मुलाखतींचा जो अनुभव आहे तो मी त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे पुढे जाऊया पहा आता हा टॉपिक सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला पहिल्यांदा का काही गोष्टींशी इंट्रोड्यूस करून देतो किंवा काही गोष्टींचं नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो ते तुम्ही समजावून घेण्याचा प्रयत्न करा पहा बायोलॉजी म्हणजे काय आहे म्हणजे बायोलॉजी म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळे जे सजीव तुम्हाला आजकाल दिसत आहेत म्हणजे की हे जे सजीव आहेत त्याची उत्पत्ती कशाप्रकारे झाली याचा अभ्यास करणे मग त्याला आपण सायन्स म्हणतो म्हणजे त्याला विज्ञान म्हणतो विज्ञानाची एक शाखा आहे ना बायोलॉजी आपली किंवा जीवशास्त्र मग तुम्ही जर त्याचा अभ्यास चांगला केला तर उद्या तुम्हाला म्हणजे त्याचा स्टडी जर चांगला असेल तर त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला काय करता येतील उद्या वेगवेगळे वेग वेग नवीन नवीन शोध लावता येतील फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर जीवाणू काय आहे हे, हे व्यवस्थित माहिती आहे तुम्हाला बॅक्टेरियाच काय आहे माहीत आहे तर तुम्ही त्याच्यावर काय करू शकता अँटीबायोटिक शोधून काढू शकता कारण आपल्याला वेगवेगळे इन्फेक्शन होतात ना आपल्या बॉडीला आपण आजारी पडतो त्यामुळे आपल्या इफिशियन्सीवर कधी कधी डेथ देखील होऊ शकते मग तसं होऊ नये म्हणून आपल्याला औषध केल्या जातात मग हे जे बॅक्टेरियाचा अभ्यास करणे म्हणतो याला म्हणायचं विज्ञान सिंपल भाषेमध्ये याला काय म्हणणार तुम्ही विज्ञान आणि जे आपण शोधून काढलेलं आहे आपण ज्याला काय म्हटलो अँटीबायोटिक आपण शोधून काढलेलं आहे त्याला आपण काय म्हणणार तंत्रज्ञान म्हणून जर तुम्हाला आजचं तंत्रज्ञान विकसित करायचं किंवा उद्याचं तंत्रज्ञान तुम्हाला विकसित करायचं असेल तर आज विज्ञान शिकणं तुम्हाला आवश्यक आहे मग आता माणूस हा बायोलॉजीचा पार्ट आहे मग माणसावर जर वेगवेगळे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करायचं असेल तर विज्ञानाचा तुम्हाला अभ्यास पाहिजे विज्ञानामध्ये बायोलॉजीचा अभ्यास तुम्हाला चांगला पाहिजे जीवशास्त्राचा अभ्यास झाला म्हणतो तो तुमचा काय असला पाहिजे त्या ठिकाणी चांगला असला पाहिजे मग आता आपल्याला त्यामुळं त्या अँगलने आपल्याला हे लर्न करायचं आहे की माणूस जो तयार झालेला आहे माणूस हा सर्वात म्हणतात ना ते की हे जे क्रिएचर आहे माणूस हे सर्वात कॉम्प्लेक्स क्रिएचर आहे आणि असं म्हणावं लागेल की निसर्गाची ती सर्वात मोठी सर्वात कॉम्प्लेक्स किंवा सर्वात मोठी अचीवमेंट आहे मानवाची निर्मिती कारण माणूस असा एकमेव प्राणी आहेत त्याला जे पाहिजे ते तो करू शकतो म्हणजे ज्यानं काही काही बाबतींमध्ये तुम्हाला नेचरवर देखील मात केल्याचं आपल्याला दिसते आहे मग माणूस काही सहजासहजी तयार झालेला नाही आहे त्याला इव्होल्युशनरी हिस्ट्री आहे त्याच्यामध्ये डार्विनचा सिद्धांत असू द्या किंवा मेंडेलेचा सिद्धांत असू द्या अशा वेगवेगळ्या लोकांनी या माणसाचं इव्होल्युशन कसं झालेलं आहे हे मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे सो पूर्ण आपल्याला आज पाहायचं नाही पण ॲटलिस्ट आपल्याला हे पाहायचं की आजची ज्या आजूबाजूचे आप आपल्याला सजीव दिसत आहेत त्याची उत्पत्ती प्रकारे झालेली आहे ते कोणकोणत्या गटामध्ये मध्ये मोडतात पहा हा मोठा प्रश्न आहे बरं का की पहिला सजीव पृथ्वीवर कसा तयार झाला म्हणजे असं म्हणतात की फोर पॉईंट सिक्स बिलियन वर्षापूर्वी बोलायचं झालं तर आपण फोर पॉईंट सिक्स बिलियन वर्षापूर्वी किंवा चार हजार सहाशे मिलियन वर्षापूर्वी या पृथ्वीची निर्मिती झाली पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना आहे की सुरुवातीला तो तप्त गोळा होता किंवा सगळीकडे त्याच्यामध्ये असं दिसते तुम्हाला जिकडे तिकडे ज्वाला त्या ठिकाणी किंवा वॉर्म गॅसेस ज्याला म्हणतो आपण जे अतिशय उष्ण होते सो अशा प्रकारे पृथ्वी होती सुरुवातीला मग ते दिवसेंदिवस काय होत गेली थंड होत गेली पृथ्वी जशी जशी थंड होत गेली तसे तसे त्याच्यावर वेगवेगळे बदल होत गेले त्याच्यामध्ये आपण ज्याला केमिकल रासायनिक बदल म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द तुम्हाला वेगळे गॅसेस हे पृथ्वीच्या वायुमंडळातून बाहेर फेक फेकल्या जाताना दिसत आहेत आणि उष्णतेच्या प्रभावामुळे नवीन नवीन गॅसेस निर्माण होताना तुम्हाला दिसत आहेत मग हे असं होत असताना म्हणजे सायंटिफिक रिझन सांगतो तुम्हाला आध्यात्मिक तर तुम्हाला माहीत असेल पृथ्वी कशी तयार झाली जसं म्हणतात ना ख्रिश्चन लिटरेचरमध्ये जर पाहिलं तर ते तुम्ही त्याच्यामध्ये आहे ना ते आ, की बाबा यूज ॲपल म्हणतात म्हणजे की ते एक फळाची बाग होती तिथं दोघांना पाठवण्यात आलं ॲडम ॲडम आणि यूला पाठवण्यात आलं त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये असं होतं की त्या फळबागेतल्या म्हणजे तुमच्या मनात लालसाने निर्माण झाली पाहिजे पण त्या ठिकाणी यूच्या मनामध्ये ती इच्छा जागृत होते म्हणून ती काय करते त्या बागेतला एक सफरचंद खाते आणि मग त्याला त्या दोघांना शाप दिला जातो की तुम्ही इथं राहणार आता तुम्ही देवलोकात राहण्याच्या लायकीच्या नाही आणि त्यानंतर तुम त्यानंतर त्या दोघांमधून सृष्टीची उत्पत्ती त्या ठिकाणी होताना दिसते असं ख्रिश्चॅनिटी सांगते तसंच हिंदू धर्माच्या काही संकल्पना आहे तशाच मुस्लिम धर्माच्या काही संकल्पना आहे आता हा झाला धार्मिक किंवा स्पिरिच्युअल ऍस्पेक्ट जो आपण आज जास्त बोलणार नाही आहे आपल्याला सायंटिफिकली बोलायचं आहे पण सायन्स तुम्हाला थोडंसं सा, हे एक्सप्लेन ब्रॉडली एक्सप्लेन करण्यात थोडं कुठंतरी कमी पडताना दिसतात म्हणून हे थोडंसं स्पिरिच्युअलिझम किंवा रिलिजियसनेस थोडा या बाबतीमध्ये म्हणजे सजीवांच्या उत्पत्तीच्या बाबतीमध्ये डॉमिनेंट होताना तुम्हाला दिसतोय सो सायन्स काय सांगताय त्यांनी सिंपल भाषेत सांगितलं जशा वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन होतात किंवा लायब्रेटरीमध्ये आपण वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन करून वेगवेगळे पदार्थ तयार करतो तसंच भरपूर वर्षात पूर्वी सूर्याची उष्णता म्हणा पृथ्वीची उष्णता म्हणा ह्या सगळ्या गोष्टींमुळं एक केमिकल रिॲक्शन झाली कॉम्प्लेक्स केमिश केमिकल रिॲक्शन आणि त्या केमिकल रिॲक्शनमधून बघा अकरावी स्टेडबोर्डात जॉग्रफीचं जे अकरावीचं एन सी आर टी आहे सॉरी त्या एन सी आर टीमध्ये हे आलेलं आहे पहिलंच का दुसऱ्या चॅप्टरच्या शेवटी शेवटी दिलेलं आहे की अशा कॉम्प्लेक्स रिॲक्शनमधून पहिला सायनो बॅक्टेरिया ज्याला आर्किया बॅक्टेरिया पण म्हटलं जाते किंवा ज्याला आपण म्हणजे त्याला सायनोबॅक्टर नीलहरी छेवाल ज्याला म्हणतो आपण ते अस्तित्वात आल्याचं आपल्याला दिसते आणि त्यापासून नंतर काय होत गेले ती जी पहिली सेल तयार झालेली आहे कॉम्प्लेक्स केमिकल रिॲक्शनमधून सो त्याच्यापासून मग नंतर वेगवेगळ्या म्हणजे वे, त्याच्यामध्ये बदल होत गेले बदल होत गेल्यानंतर मग हळूहळू काय झाल्याचं दिसते तुम्हाला त्या सेल्स डेव्हलप होत गेल्या मग वनस्पती तयार झाल्या त्यानंतर प्राणीसृष्टी तयार झाली आणि ती आत्तापर्यंत इव्हॉल्व्ह होत होत या स्टेजला पोहोचलेली आहे येत्या लक्षामध्ये सो आजचं जे लेक्चर असणार आहे आपलं सो ते याच्याशीच रिलेटेड असणार आहे की सजीवसृष्टीची निर्मिती कशा प्रकारे झाली आणि मग वर्गीकरण कसं करायचं आता आप आपलं जे आजचं लेक्चर आहे ते काय आहे सजीवसृष्टीच्या वर्गीकरणावर आजचं आपलं लेक्चर आहे मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला बेसिकली समजावून सांगतो की जसं आत्ता मी तुम्हाला सांगितलं की बायोलॉजिकल रिव्होल्युशन या ठिकाणी थोडंसं महत्त्वाचं आहे म्हणून खूप डिटेलमध्ये नाही पण थोडंफार मी तुम्हाला त्याची माहिती सांगितली जेणेकरून तुम्हाला त्याची आयडिया आली पाहिजे की आज आपण नेमकं का काय लर्न करणार आहोत दुसरी महत्त्वाची गोष्ट सोपीच आहे वर्गीकरण मग आता ह्या निर्माण झाली पृथ्वी ठीक आहे वनस्पती निर्माण झाल्या प्राणी एक पेशी सजीव निर्माण झाले वेगवेगळे बॅक्टेरियाज निर्माण झाले प्रोटिस्टा झालेले आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या फंगाय निर्माण झाले मग त्याचं वर्गीकरण का करायचं सर तर महत्वाची गोष्ट असते म्हणजे त्यासाठी मी एक छोटंसं एक्झाम्पल देतो पहा माझा लहान भाऊ वेटरनरी डॉक्टर आहे आता तो वेटरनरी डॉक्टर आहे तर त्याच्याकडे एकाच प्रकारचे प्राणी येत नाही त्याच्याकडे एखाद्या वेळेस त्याला कधी कधी बैलाचा इलाज करावा लागतो कधी कधी एखाद्याकडे पेट असतो पोपट तो त्याच्याकडे येतो तर तो असं नाही करू शकत ना की बैलाला जे इंजेक्शन लावलं तेच त्यांनी पोपटाला लावायचं जे मांजरीला लावलं तेच कुत्र्याला लावायचं असं तो नाही करू शकत ना मग अभ्यास करत असताना त्याला कसं शिकवल्या गेलेलं आहे जर पक्षी तुझ्याकडे आला तर हे इंजेक्शन द्यायचं जर तुमच्याकडे बैलवर्गीय प्राणी आला गाय आली म्हैस आली तर हे इंजेक्शन द्यायचं किंवा त्याचा इलाज असा असा करायचा तुझ्याकडे जर पक्षी आले किंवा तुझ्याकडं हा हा प्राणी आला सॉरी आणखी जर बाकीचे प्राणी तुझ्याकडे येत असतील पेटमध्ये मांजर येऊ शकते किंवा कुत्रे येऊ शकतात तर त्याला हे इंजेक्शन द्यायचं मग त्याच्यासाठी काय करावं लागेल त्याला बैलाच्या जी जीवसृष्टी आहे किंवा बैलाची जी कॅटेगरी आहे त्याचा वेगळा अभ्यास करावा लागेल बरोबर त्याच्यानंतर पक्ष्यांचा वेगळा अभ्यास करावा हो लागणार त्याला की मग त्याला कसं कसं इंजेक्शन द्यायचं आहे त्याला मग मांजरांचा वेगळा तसंच माणसाचंच म्हणजे तसंच आपल्या बाबतीत देखील लागू आहे म्हणजे की वर्गीकरण का करायचं की आपल्याला जर समजा वेगवेगळ्या गटांचा अभ्यास करायचा किंवा त्याच्यावर टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची तर मग त्या कम्युनिटीचा अभ्यास असणं आपल्याला गरजेचं आहे सगळ्यांना आपण एकाच तराजूत नाही ना तोलू ना शकत म्हणून मग आपल्याला काय करावं लागेल एक तर म्हणजे स्वतःच्या कन्व्हिनियन्ससाठी म्हणजे मानवाच्या स्वतःच्या कन्व्हिनियन्ससाठी आणि दुसरं म्हणजे स्टडी रिलेटेड म्हणजे त्याचा अभ्यास करण्यासाठी व्यवस्थितपणे सो आपल्याला त्याला काय करणं गरजेचं आहे वर्गीकृत करणं गरजेचं आहे म्हणून मग आपल्याला काय करावं लागतंय सजीव सृष्टीचं वर्गीकरण करावं लागतंय मग आता सजीव सृष्टीचं या ठिकाणी वर्गीकरण करत असताना म्हणजे ते पाहूया आपण थोड्या वेळा आणि थेरीज कशा इव्हॉल्व्ह झाल्या आता सेलमधला एक छोटासा टॉपिक राहून गेला होता जो तुम्हाला इथून पुढं वारंवार लागणार आहे म्हणून मी तो टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन करतो कदाचित त्याच्यावर तुम्हाला डायरेक्ट देखील आयोग क्वेश्चन विचारू शकते सो हा टॉपिक आपण या ठिकाणी डिस्कस करायला आता सुरुवात करू पहा तो म्हणजे प्रो कॅरिओटिक सेल आणि यू कॅरिओटिक सेल आता तुम्हाला बेसिक मी सर्व माहिती सांगितलेली आहे आता तुमच्या हळूहळू सगळं लक्षात यायला लागेल प्रो कॅरिओटिक सेल यू कॅरिओटिक सेल आता याच्यामध्ये फोड जर करायची म्हटलं म्हणजे काही अवघड नाही आणि असं तुम्ही कन्सिडर करू नका बरं का की आयोग तुम्हाला हे शब्द देईल म्हणून परीक्षेत आदि केंद्र की जसं मी तुम्हाला आहे सॉरी आदि केंद्री पेशी इथं दिलेलं आहे तुम्हाला दृश्य केंद्री पेशी आयोग असं तुम्हाला एक्झाममध्ये देत नाही ते सरळ सरळ मराठीमध्ये लिहितात प्रो कॅरिओटिक सेल सेल असं देतात ते आणि इथं देतात तुम्हाला यू कॅरिओटिक सेल मग त्यावेळेस आपली तारांबळ होते म्हणून लक्षात ठेवा जे लोक मराठीत प्रिपेअर करत आहे त्यांनी हे शब्द अंडर एस्टिमेट करू नका तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही आयोगाचे पेपर उघडून पहा त्यांनी सरळ सरळ बॅक्टेरियाला बॅक्टेरियाच म्हटलेला आहे त्यांनी जीवाणू हा शब्द दिलेला नाही आहे किंवा ई कोलायला त्यांनी परत मराठीत शब्द दिला ई कोलायच म्हटलेलं आहे त्यांनी त्यामुळे हे शब्द जे आहेत ते तुम्ही अॅडॉप्ट करण्याचा प्रयत्न करा पहा याच्यामध्ये तुम्हाला दोन दिसतात प्रो कॅरिओटिक याला काय करायचं फोड कराय फोड करायची प्रो म्हणजे काय असणार मित्रांनो आधीच्या कालखंडामध्ये अस्तित्वात असणार आहे प्रो आणि कॅरिओटिक म्हणजे काय न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियस कॅरिओटिक म्हणजे न्यू कॅरिऑन म्हणजे न्यूक्लियस म्हणजे त्याचा अर्थ कॅरिऑन कॅरिऑनचा अर्थ होतो न्यूक्लियस मग प्रो कॅरिओटिक म्हणजे काय सो जी न्यूक्लियस आहे किंवा केंद्रक आहे केंद्रक डेव्हलप व्हायच्या आधीचे सजीव केंद्रक डेव्हलप व्हायच्या आधीचे सज सजीव मराठीमध्ये आधी केंद्री केंद्रक डेव्हलप होण्याच्या आधीचे सजीव आणि याला आपण यू कॅरिओटिक यू म्हणजे खरोखर म्हणजे रिअल यूचा अर्थ काय होतो रिअल आणि परत इथं कॅरीऑनचा अर्थ काय होणार तुमचा केंद्र सो रियल केंद्रक म्हणजे ह्यांचं केंद्रक काय झालेलं आहे आता डेव्हलप झालेलं आहे म्हणून याला म्हणायचं दुश दृश्य केंद्रके किंवा दुश दृश्य केंद्री म्हणायचं याला पेशी येत्या लक्षामध्ये सो याला म्हणायचं आधी केंद्री याला म्हणायचं दृश्य केंद्री सो इंग्लिशमध्ये फोड आता तुमच्या व्यवस्थित लक्षात आली असेल सो याच्यामध्ये काय आहे की हे जे असतात प्रो कॅरिओटिक सेल म्हणजे ह्या प्रकारच्या ज्या पेशी असतात ह्या खूप आधी तयार झालेल्या आहेत म्हणजे सुरुवातीला जेव्हा सजीवाची उत्पत्ती होत होती तेव्हा ह्या पेशी काय झालेल्या आहे डेव्हलप झालेल्या ऑब्वियसली सुरुवातीच्या ह्या पेशी आहे म्हटल्यावर त्या वेल डेव्हलप असणार का किंवा त्याच्यामध्ये केंद्रच नाही तर ती पेशी वेल डेव्हलप असणार आहे का नाही फक्त त्याच्यामध्ये काय असणार आहे काही बेसिक बेसिक गोष्टी असणार आहे याच्या लक्षामध्ये म्हणजे माणूस जेव्हा असते ना खूप गरीब असतो तर त्याच्या जीवनात त्याची रिक्वायरमेंट काय असते बा म्हणजे शरीर ढकण्यासाठी मला कपडा पाहिजे दोन टाईम जेवण्यासाठी अन्न पाहिजे आणि एखादी फक्त पाऊस पा। लागू नये वगैरे एखादी झोपडी असली तरी मोर दॅन सफिशियंट आहे सो तो कालखंड आहे हा नंतर माणूस मग हळूहळू श्रीमंत होत जातो मग त्याला टी व्ही पाहिजे असतो घरामध्ये फ्रीज पाहिजे असतो ए सी पाहिजे असतो मग त्याच्या काय होत जातात रिक्वायरमेंट वाढत जातात इवोल्युशन होत जाते माणसाचं जसजसे जसे त्याच्याकडे पैसे येत जातात तसा हा प्रकार आहे मग हा सुरुवातीचा प्रकार आहे प्रो कॅरिओटिक सेल काय आहे एकदम सुरुवातीचा प्रकार आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे फक्त काय आहे जगण्यापुरतं आणि स्वतःची पिढी पुढं ढकलण्यापुरतं मटेरियल तुम्हाला अस्तित्वात दिसते आहे मग ते आपल्याला काय काय होतं एक एक आपल्याला डिस्कस करायला सुरुवात करायची आहे आता हे जवळपास थ्री पॉईंट फाईव्ह बिलियन वर्षापूर्वी अस्तित्वात येताना तुम्हाला हे दिसते आहे थ्री पॉईंट फाईव्ह बिलियन किंवा त्याला तीन हजार पाचशे मिलियन देखील म्हणू शकतो सो तेव्हाही अस्तित्वात आली होती प्रो कॅरिओटिक सेल एक पेशी असणार ऑबियसली मल्टी म्हणजे खूप साऱ्या त्याच्यामध्ये पेशी असणार आहे का नाही ते काय असणार आहे ऑबियसली एक पेशी असणार आहे त्यानंतर आकाराने त्या काय असणार आहे अतिशय लहान असणार आहे ऑबियस आहे त्याच्यानंतर आवरण असणाऱ्या पेशी अंगकांचा अभाव पहिली तर गोष्ट मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये पेशी अंगकच नसतंय म्हणजे तुम्हाला अंगक जे आहे तुमचे वेगळेवेगळे फंक्शन जसे तुमच्या घरात वेगवेगळे ए सी आहे कूल कूलर आहे टी व्ही आहे सो याचं घर तर आहे याच्याकडं पण त्याच्याकडे ह्या फॅसिलिटी काहीच नाही आहे याच्यामध्ये अंगकच नसते मुळामध्ये आणि ते आवरणयुक्त असण्याचा प्रश्नच येत नाही म्हणजे ब्रँड सामानच नाही आहे तर ब्रँडेड म्हणण्याचा त्याच्यात काय अर्थच नाही आहे म्हणजे त्याच्यात अंगकांचा तुम्हाला अभाव दिसतो त्यानंतर केंद्रक नसते तर गुणसूत्रामध्ये केंद्रक त्याला केंद्रक नसते स्पेशली म्हणजे आता तुम्ही म्हणणार केंद्रकाचं काम काय म्हटलं होतं पेशीच्या सर्व जे बाकीचे ऑर्गॅनिक्स आहेत त्याच्यावर काय करणे नियंत्रण ठेवणे हे काय होतं आपल्या केंद्रकाचं काम इथं केंद्रकच नाही आहे आणि दुसरं म्हणजे डीएनए असतो केंद्रकामध्ये आता याच्यामध्ये डीएनए असतो तुम्ही इथं पाहू शकता डायग्राम मध्ये इथं डीएनए आहे पण तो कसा आहे डायरेक्ट जो सायटोप्लाझम आहे इथं जो तुम्हाला सायटोप्लाझम दिसतो आहे सायटोप्लाझम म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता याला प्रद्रव्य वगैरे वगैरे म्हणू शकता म्हणजे याच्यामध्ये हे जे लिक्विड आहेत मधलं ज्याला आपण प्लाझ्मा म्हणतो किंवा सायटोप्लाझम म्हणतो ह्या सायटोप्लाझम डायरेक्ट दारे डीएनए असतो त्यांचा म्हणजे डी एन ए असं काही त्याची वेगळी रचना केलेली नसते त्या याच्यामध्येच काय दिसते तुम्हाला डी एन एचं अस्तित्व दिसते आहे त्यानंतर याला सेलवॉल असते ती कशाची बनलेली असते म्युरेनची बनलेली असते सेल वॉल अस्तित्वात आहे पहा काही एक पेशी किंवा काही प्रोकॅरिओटिक ज्या सेल्स आहेत त्याला सेलवॉल असते काही याला नसतात म्हणजे त्याच्यामुळे हे काही कंपल्सरी नाही आहे सो जी असणार समजा केस जर सेलवॉल असली तुमची तर ती कशापासून बनलेली असते म्युरेनपासून आता कोणताही एखादा गरीब मनुष्य जरी असला तर जगण्यासाठी अन्नाची गरज असते मग ही पेशी देखील गरीब आहे सुरुवातीचा कालखंड आहे ना हिचा तर मग हिला पण जगण्यासाठी कशाची गरज आहे ऊर्जेची तर मग ऊर्जा कोण प्रोव्हाइड करते इथं थोडंसं मी तुम्हाला हा इथला जो पोर्शन आहे तो तुम्हाला मी खोडून दाखवतो पहा इथं एक मी तुम्हाला सिस्टीम हे अशी आश, अशी सिस्टीम आहे ती हा जो आहे याला म्हणतात मेसोझोम मी इथं मेन्शन केलेला आहे मेसोझोम हा जो मेसूज वाला पार्ट आहे हा ऊर्जा निर्मितीचं काम त्या ठिकाणी करताना दिसतोय म्हणजे यांच्यामध्ये फक्त दोनच फंक्शन करणार हे म्हणजे स्वतःचा वंश पुढे ढकलणार म्हणजे त्याच्यापासून नवीन पेशी तयार करणार आणि दुसरं जगण्यासाठी एनर्जीची निर्मिती निर्मिती करणार बस तेवढंच तुम्हाला त्याच्यामध्ये दिसते आहे याच्या लक्षात आणि अंग ढकण्यासाठी सेल वॉल याच्या लक्षात रोटी कपडा मकान तीनच गोष्टी आहे त्याच्याकडं पहा कशा एकतर म्हणजे हे मकान आहे त्याचं मकान म्हणजे काय याच्याकडे वॉल आहे जी म्युरेनची बनलेली आहे एनर्जी निर्माण करण्यासाठी एक छोटीशी इथं सिस्टीम आहे ज्याला आपण मेसोझोम म्हटलं होतं आणि प्रजनन करण्यासाठी म्हणजे पुढे जाण्यासाठी येत्या लक्षामध्ये त्यांच्याकडे काय डीएनए डीएनए पण काय आहे तुम्हाला इथं पडलेला दिसतो म्हणजे कशामध्ये तुमचं जे सायटोप्लाझम आहे किंवा पेशीच्या आतमधला लिक्विड आहे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी स्पेशल केंद्रक नाही आहे येत्या लक्षामध्ये आणि दुसरी महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आणखी एक ती म्हणजे याच्यामध्ये रायबोझोम्स देखील असतात आता तुम्हाला मी मागच्याच लेक्चरमध्ये सांगितलं की रायबोझोमचं काम काय आहे त्या ठिकाणी सो रायबोझोम म्हणजे प्रथिनांची निर्मिती करते सो इथं देखील प्रथिनांची निर्मिती होताना दिसते सो इथं रायबोझोम्स तुम्हाला दिसत आहेत इथे लक्षात त्यांची साईज लहान असते ती म्हणजे 70S. सेवन्टी यस म्हणजे काय हे युनिट आहे असं भस्कन परीक्षेत विचारतात तुम्हाला प्रोकेरेटिक सेल्स मध्ये जे रायबोझम्स असतात त्यांचा आकार किती असतो कारण जे जे ई नीट वगैरे असतात त्याच्यामध्ये याला फार महत्व आहे त्याच्यामुळे तुम्हाला इकडे देखील ते विचारू शकतात कारण तेच लोक पेपर सेट करत असतात तुमचा त्याच्यामुळे ते तुम्हाला इकडे विचारू शकतात याला स्वीडल युनिट म्हणतात म्हणजे यस त्याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही किंवा त्याच्यात खोलीत जायचं नाही आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवा सट सत्तर यस हा त्याचा आकार आहे कशाचा रायबोझोम्सचा सो so, अशा प्रकारे अतिशय आदिम अवस्थेमध्ये काय दिसतात तुमच्या प्रोकॅरिओटिक सेल या सेल त्या सेल आहेत ज्या पहिल्यांदा पृथ्वीवर अस्तित्वात आल्या होत्या ज्या केमिकल रिॲक्शनपासून पासून तयार झालेल्या आहेत याच्या लक्षामध्ये आणि यू कॅरिओटिक सेल काय आहे प्रो कॅरिओटिक सेलपासून म्हणजे माणसाकडे जस दस जसा पैसा यायला लागल्यावर तो श्रीमंत होतो ना म्हणजे एखादा माणूस तुम्हाला कारमधून उतरताना दिसतो किंवा बंगल्यातून बाहेर येताना दिसतो सुरुवातीला तो तसा नव्हता तो अतिशय गरीब व्यक्तिमत्व होतं ते नंतर ते त्या लेवलपर्यंत पोहोचलेलं आहे सो हे झालं त्याचं गरीब व्यक्तिमत्व आणि आता त्याचं इव्होल्युशन झालं त्याच्याकडं पैसा आला तर मग त्याच्याकडं काय दिसतात तुम्हाला वेगवेगळ्या त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक डेव्हलप होताना दिसतात पेशीचा आकार वाढताना दिसतो म्हणजे याला किती वेळ लागला म्हणजे हे कधी अस्तित्वात आले आहे दोन हजार पाचशे मिलियन किंवा टू पॉईंट फाईव्ह बिलियन वर्षापूर्वी ह्या अस्तित्वात आल्या कशापासून प्रोकॅरिओटिक सेलपासूनच युकॅरिओटिक सेल अस्तित्वात आल्या आकार तुलनेने मोठा असणार एक किंवा बहुपेशीय त्या एक पण असू शकतात एक जरी असल्या तरी त्याच्यामध्ये काय असतात वेगवेगळे म्हणजे आहे म्हणजे त्याच्याकडे एकच घर पण त्याच्यामध्ये सर्व फॅसिलिटीज त्याच्यामध्ये एसी पण असणार कूलर पण असणार टी व्ही पण असणार फ्रीज पण असणार गॅस पण सगळं असणार म्हणजे त्यामध्ये एकच जरी पेशी असली तर याच्यासारखी गरीब असणार का ती पेशी नाही ती वेल डेव्हलप असणार त्यामध्ये सर्व ऑर्गॅनिक्स असणार याच्या लक्षात जे चांगलं जीवन जगण्यासाठी पाहिजे असतात बरोबर जे ऑलरेडी आपण पेशीमध्ये शिकलेलो आहे कोणकोणते वेगवेगळ्या ऑर्गॅनिक काही काही बहुपेशी आहे माणूस काय बहुपेशी आहे याच्या लक्षामध्ये पेशी अंगकावर पटल किंवा आवरण असते हे तर माहीत आहे तुम्हाला केंद्र का डीएनए प्लस त्याच्यामध्ये काय असते प्रथिन देखील असते म्हणजे हा वेल डेव्हलप केंद्रक असतो या ठिकाणी त्यानंतर तुम्हाला प्राण्यांना सेल वॉल दिसत नाही वनस्पतींना सेल वॉल असते तर ती कशाची असते सेल्युलोजची बनली असते हे देखील पाहिलं आपण कवक जे असतात त्याची जी वॉल आहे ती कशापासून बनलेली असते पासून बनलेली असते याच्यावर राज्यसेवेनी क्वेश्चन विचारलेला आहे की कवकाची वॉल हे देखील पेशीमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे सगळं सोपं सोपं आहे आता इकडं मेसोझोम्स होता ऊर्जा निर्मिती करण्यासाठी या ठिकाणी तंतुकनिका आहेत किंवा मिटोकोंड्रिया किंवा मायटोकोंड्रिया ज्याला म्हणतात आणि आपला जो रायबोझोम्स आहे याचा आकार थोडासा मोठा असतो तो किती असतो एटीएसचा असतो येत्या लक्षामध्ये हा सेव्हन्टी एस आणि हा एटीएस येत्या लक्षामध्ये रायबोझोम दोन्हीकडं आहे येतं लक्षात इथं फक्त सेवन्टीयस आणि इथं एटी एस आलं लक्षामध्ये सो हे होतं तुमचं प्रो कॅरिओटिक आणि यू कॅरिओटिक सेलमधलं डिफरन्स सो तुमच्या व्यवस्थित तो लक्षात आलेला असणार आहे आपण पुढे जाऊया फार सोपा आहे जर बेसिकपासून आपण ह्या सगळ्या गोष्टी लर्न करतो म्हटलं ना आणि खूप इंटरेस्टिंग पण आहे हे जर लर्न करायचं म्हटल्यानंतर असं नाही म्हणू शकत आपण सर आपण याचा अभ्यास का करायचा म्हणजे भरपूर लोकांचं कसं होतं की सायन्स म्हटलं की त्याच्यामध्ये विचार करावा लागतो म्हणून त्यांना सायन्स आवडत नसते ॲक्च्युली सायन्स फार सोपं आहे जर तुम्ही ते डे टू डे लाईफसोबत तुम्ही त्याला रिलेट करत असाल तर म्हणून आपण वारंवार काय करतो आपल्याशी का रिलेट करतो ह्या सगळ्या गोष्टींना त्याच्या मागचं कारणच हे आहे म्हणजे आता प्रो कॅरिओटिक सेल प्रो कॅरिओटिक सेल ह्या आदिम आहेत पण आजही ते अस्तित्वात आहे प्रो कॅरिओटिक सेलमध्ये काय येतात म्हणजे मॅक्झिमम त्याच्यामध्ये बॅक्टेरियाज येतात प्रोकॅरिओट्समध्ये काय येत असतात मॅक्झिमम येत असतात मग प्रोकॅरिओटिक सेलचा अभ्यास का करायचा कारण बॅक्टेरिया आपल्यावर आजही अटॅक करतायत ना हो शरीरावर ह्या अटॅक केल्यानंतर बॅक्टेरियानी मग त्यासाठी ते आपल्याला अँटीबायोटिक तयार करावं लागते म्हणजे त्याला मारायचं कसं आता एखादं जर तुमच्याकडं एखादं असं झालं की एखादा शत्रू तुमच्या अंगावर येत असाल तुम्ही ये त्याला बंदूक वगैरे मारू शकता परंतु जर एखाद्या जीवाणूंनी तुमच्या बॉडीवर अटॅक केला तर त्याला तुम्� कसं मारणार तर त्या त्याच्यासाठी तुमच्याकडं सायन्सचे वेपन असावे लागतात मग ते डेव्हलप करण्यासाठी त्याचा अभ्यास ॲटलीस्ट असणं गरजेचं आहे मगच तुम्ही त्याच्यावर अँटीबायोटिक तयार करू शकता ना आता आपण थोड्या वेळापूर्वी पहा मी तुम्हाला याची म्हणजे याच्यामध्ये काय गंमत आहे ते सांगण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे तुम्ही आता हे जे सगळं शिकलं आहे मी प्रो कॅरोयोटिक सेलमध्ये तुम्हाला म्हटलं बॅक्टेरिया मग आता बॅक्टेरियाकडे काय काय असणार आहे मित्रांनो एक सेल वॉल असणार आहे बॅक्टेरियामध्ये त्यानंतर एक डी एन ए असणार आहे जो एका बॅक्टेरियापासून दुसरा बॅक्टेरिया तयार करतो त्याच्यानंतर मेसोझोम्स आहेत येत्या लक्षामध्ये त्यानंतर आणखी त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे तुम्हाला दाखवलेलं आहे इथं बघा हे जे आहे याच्यामध्ये हां एक तुम्हाला फ्लॅगेलम दिसते जे तुम्हाला बॅक्टेरियाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मदत करते आहे आणि आणखी इथं त्याला पिलिया म्हणतात म्हणजे किंवा पिलियस म्हणतात त्याला त्याच्यावर काय असतात असे छोटे छोटे छदम म्हणू शकता तुम्ही मग याचं काम काय आहे जर तुमच्या शरीरात गेलं तर ते काय करतात तुम्हाला चिपकून बसतात तुमच्या वेगवेगळ्या सेल्सला काय करतात ते करता? चिपकून करता? चिक चिपकल्या जा, जातात म्हणजे मग आता अँटीबायोटिक तयार करायचं म्हणजे काय तर आपल्याला बॅक्टेरियाला मारायचं मग कसं मारायचं तर मग ते अँटीबायोटिक काय करतात बॅक्टेरियाचे एक तर काय करतात सेलवॉल तोडून टाकतात फॉर एक्झाम्पल पेनिसिलियम ती कशापासून हे मेन्समध्ये विचारतात तुम्हाला राज्यसेवेच्या याच्यामधला डिटेल स्टडी हे सगळं आपण डिस्कस करणार आहोत बरं का मग आता मग जी पेनिसिलियम आहे ही काय करते सेलवॉलच तोडून टाकते आपण बोललो होतो थोड्या वेळापूर्वी कशापासून म्युकसपासून म्युरेनपासून तयार झालेली सेलवॉल मग मग सेल वॉल सेलवॉल जर तोडली तर तो तो तुमचा बॅक्टेरिया तिथंच काय होणार डेड होऊन जाणार किंवा मग त्याचा डीएनए संपून टाकायचा डीएनए संपला तर तो मल्टिपल होऊ शकत नाही म्हणजे याच्या लक्षामध्ये किंवा त्याची ही मेसोझोमिक सिस्टीम जी आहे ती डिस्ट्रॉय करायची पण हे बॅक्टेरियाज एवढे हुशार झाले मित्रांनो आजकाल की त्यांनी काय केलेलं आहे स्वतःला ॲडॉप्ट केलेलं आहे ह्या बॅक्टेरियाजने कशानुसार की ह्या बॅक अँटीबायोटिक जे शरीरात येतात हे आपल्याला मारून टाकतात हे आपल्या डी एन एला संपवतात किंवा हे आपल्या वॉलला संपवतात किंवा हे आपल्या मेसोझोम्सला संपवतात म्हणून आता हे एवढे हुशार झाले की त्यांनी हे औषधं शरीरात घेतले जरी अँटीबायोटिक तरी ते त्याला प्रतिसाद देत नाही म्हणजे अँटीबायोटिक रेजिस्टन्स बॅक्टेरियाज तयार झाले मग आता अँटीबायोटिक घेतली जरी तरी त्या बॅक्टेरियाजला काहीच फरक पडत नाही उलट तुमच्या शरीरातले चांगले बॅक्टेरिया मरतात त्याच्यामुळं जे तुमच्या जीवन जगण्यासाठी आवश्यक असतात मग आता कसं करायचं आणि बॅक्टेरियाजला जर तुम्ही थांबवू शकले नाही थोपवू शकले नाही त्यांची वाढ तर तुमची डेथ देखील होऊ शकते बॅक्टेरियल यांनी म्हणून आणखी आता त्याच्यावर काय करणं चालू आहे हे जे आजूबाजूचे मी तुम्हाला पिलिया वगैरे दाखवलेलं आहे याच्यामध्ये छद्म म्हणतो आपण त्याला त्याच्यावरचे जे दिसत आहेत जे चिपकून बसतात तुमच्या पेशीला ते संपवायचं चा चाललं आहे आता कारण त्यांच्याकडे ती सिस्टीम नाही आहे ना की अँटीबायोटिक आलं छद्म संपवणारी तर आपण त्याच्याविरुद्ध कसं लढायचं हे माहीतच नाही आहे बॅक्टेरियाजला म्हणून हे झालं किंवा त्याचा फ्लॅगेलमच उडवून टाकायचा सो so, अशा नवीन नवीन आता ह्या सगळ्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी काय होत आहेत सध्या याच्यावर वर्क चालू आहे सायंटिस्ट लोकांचं येतं लक्षामध्ये मग आता हे वर्क काय आहे त्यांचं कशाप्रकारे अँटीबायोटिक वर्क करतात हे का अधिकाऱ्याला माहीत पाहिजे ना किंवा बॅक्टेरिया इन्फेक्श इन्फेक्शन झालं तर अँटीबायोटिक घेतात व्हायरसचं झाल्यानंतर <coughs> अँटीबायोटिकचं तुमचं इन्फेक्शन म्हणजे अँटीबायोटिक घेऊन चालत नाही ना जर तुम्हाला व्हायरल इन्फेक्शन झालं तर ॲटलिस्ट एवढं तरी तुमच्या अधिकाराला माहीत पाहिजे ना म्हणून हे सगळं सिलेबसला दिलेलं आहे आणि हे खूप सुंदर आहे अधिकारी सोडा हो माणूस म्हणून जगत असताना ह्या गोष्टी लर्न करणं फारच आवश्यक आहे अकरावी बारावी सायन्समध्ये केलेलं असते भरपूर लोकांनी पण याविनी त्यांनी लर्न केलेलं नसते त्यामुळं ते रिटेन करू शकत नाही एक्झाममध्ये हेच विचारतात जे प्रॅक्टिकल आहे एम पी एस सीचं सौंदर्य काय आहे जे तुम्ही डे टू डे लाईफमध्ये वापरता जे तुम्ही नावं आजूबाजूला पाहिलेले असतात अँटीबायोटिकचे तेच विचारतात राज्यसेवेच्या मे मेन्समध्ये तुम्हाला टेक्नॉलॉजी नावाचा टॉपिक आहे विज्ञान प्रिलिम्समध्ये आहे टेक्नॉलॉजी मेन्समध्ये आहे येतं लक्षात मग त्याच्यावर जे अँटीबायोटिक तयार झाले ते आहे टेक्नॉलॉजी ते मेन्समध्ये विचारतात तुम्हाला सो so, हे असं आहे ठीक आहे आपण पुढे जाऊया आता आपण काय करू वेगवेगळ्या थेरीज लर्न करू की याच्या आधी वर्गीकरण कोणी कोणी केले तर लक्षात ठेवा सर्वात पहिल्यांदा इतिहासामध्ये ऑरिस्टॉटल म्हणजे ते तो कालखंड खूप सुंदर होता युरोपमधला जेव्हा ते ऑरिस्टॉटल म्हणा सॉक्रेट्स म्हणा हे जे फिलॉसॉफर्स आहे आता ह्या फिलॉ प्लेटो आहे आणखी त्यामध्ये ह्या फिलॉसॉफर्सनी सायन्सच्या बाबतीत देखील कॉन्ट्रीब्युशन केलं त्यामधला सर्वात महत्त्वाचा फिलॉसॉफर आहे अरिस्टॉटल असं नाही आहे बरं का ते म्हणजे हे जे लोक आहेत सगळे ऑरिस्टॉटल वगैरे हे फक्त तिकडंच म्हणजे होते यांच्याहून हुशार लोक आपल्याकडे होते मी म्हटलं ना वर्धमान महावीर म्हणा किंवा गौतम बुद्ध म्हणा पण आपल्या भारतातले लोक त्यांच्या मूर्त्या बनवून फक्त त्यांची पूजा करण्यामध्ये व्यस्त आहे मग ती कृष्णाची असू द्या रामाची असू द्या किंवा मोठे मोठे मंदिरं बांधण्यामध्ये किंवा मस्जिदी बांधण्यामध्ये लोकांना इंटरेस्ट असतो किंवा वेगवेगळे आपण म्हणू शकतो स्तूप बांधण्यामध्ये लोकांना इंटरेस्ट असतो त्यांचं जे मटेरियल आहे त्याचं अनालायसिस करून जगाचं भलं करायचं जेणेकरून लोकांनी कृष्णाचं नाव घेतलं पाहिजे गौतम बुद्धांचं नाव घेतलं पाहिजे त्याच्या बाबतीत भारत कुठंतरी मागं पडताना दिसतं हे जे विश्वगुरू आहे ना हे बनण्यामधली सर्वात मोठी अडचण आपण भारतीयच आहोत म्हणजे असो मी जास्त बोलणार नाही त्या बाबतीत त्या लोकांनी मात्र तसं केलं नाही ऑरिस्टॉटलचे पुतळे बांधून त्याला टिक्के लावून पाया पडले नाही किंवा मंदिर बांधलेले नाही आहेत किंवा मस्जिदी नाही आहेत तिथं त्यांनी येतं लक्षात त्यांचं अॅनालायसिस केलं त्यांनी आणि जगाला म्हणून तुम्ही आताही नेटवर टाका हु इज द फादर ऑफ सायन्स सो याच्यापेक्षा भारी भारी सायंटिस्ट भारतामध्ये होते पण फादर ऑफ म्हणजे विज्ञानाचा बाप कोण ऑरिस्टॉटल येणार बॉटनीचा बाप कोण विचारलं तुम्हाला थिओप्रॅटिस येणार तुमच्या सिलेबसमध्ये भारतातल्या पुस्तकांच्या सिलेबसमध्ये त्या सगळ्या गोष्टी आता पाहू एज्युकेशन पॉलिसी मध्ये यावर्षी नाव टाकलेले आहेत त्यांनी असो ऑरिस्टलनी काय केलेलं आहे सर्वात पहिल्यांदा सजीवसृष्टीचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यांनी काय केलं आता ते आता वीस वीस पूर्व तिसरं चौथं शतक होतं मित्रांनो ते म्हणून ऑब्विसली प्रिमिटिव्ह मध्ये असणार आहे त्याला जे आजूबाजूला दिसतात तेव्हा काही मायक्रोस्कोप वगैरे नसते त्यामुळे त्याला जे आजूबाजूचे प्राणी दिसतात ते आजूबाजूचे दिसणारे प्राणी त्यांना त्याच्या हिशोबाने काय करून टाकले बायफर्केट करून टाकले म्हणजे काही प्राणी त्याला असे दिसले ज्याच्यामध्ये रक्त आहेत काही सजीव असे दिसले प्राणी म्हटल्यापेक्षा सॉरी प्राणीच म्हणावं लागेल कारण त्यांनी सर्वप्रथम प्राणीसृष्टीचं वर्गीकरण केलं सजीव नाही मग रक्त असणारे आणि काही रक्त नसणारे याच्या लक्षामध्ये दुसरं म्हणजे पाण्यात राहणारे आणि पाण्याच्या बाहेर राहणारे पण काही सजीव अशी असतात ना जे उभयचर असतात बेडकासारखे मगरीसारखे जे पाण्यात पण राहतात काही काही तर हवेत पण उडू शकतात याच्या लक्षामध्ये म्हणून ही जी सिस्टीम होती ही अवैज्ञानिक होती पण पहिल्यांदा जे श्रेय आहे ते आपल्याला ऑरिस्टॉटललाच द्यावं लागेल त्यानंतर मग याच्यामध्ये मॉडिफिकेशन होत गेले काळाच्या ओघामध्ये त्याच्यावर भरपूर थिंकिंग झाली आणि त्यानंतर मग ही जी पहिल्यांदा सायंटिफिक सिस्टीम डेव्हलप केलेली आहे ती आहे कॅरोलस लिनियस नावाच्या व्यक्तीने ती डेव्हलप केल्याचं आपल्याला दिसते आहे सतराशे पस्तीसमध्ये मध्ये त्याचं एक पुस्तक होतं सिस्टीम ऑफ नेचर त्या सिस्टीम ऑफ नेचर या पुस्तकामध्ये त्यानं काय केलं की जी टू किंगडम सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये प्लांटिया आणि अॅनिमेलिया तुम्हाला इथं हा शब्द लक्षात ठेवायचा आहे कॅरोलस लिनियस यांनी कोणती सिस्टीम डेव्हलप केली टू किंगडम क्लासिफिकेशन मग त्यांना दोन कोणते किंगडम केले सजीवसृष्टीचे बरं का पूर्ण एक म्हणजे प्लांट आणि दुसरे म्हणजे ॲनिमल मग आता जे प्लांट आहे ते सगळे प्लांट त्यांना प्लांटमध्येच टाकून दिले म्हणजे जे सगळे स्वयंपोषी आहे म्हणतो आपण ते सर्व त्यांनी सॉरी प्लांटमध्ये टाकून दिले आणि जे सर्व परपोषी आहे ते सर्व कशात टाकून दिले ॲनिमेलियामध्ये टाकून दिले याच्या लक्षामध्ये पण ही सिस्टीम काय कुठंतरी कमी पडताना तुम्हाला दिसते कारण काय आहे असे भरपूर गोष्टी आहे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथं लिहिलेलं आहे काही अशा परपोशी गोष्टी आहे फॉर एक्झाम्पल कवक फंग आहे तुम्हाला माहीत आहे ब्रेडवर जे येते त्याला आपण बुरशी म्हणतो आता ही जी बुरशी आहे ही परपोशी आहे पण त्यानं कशात टाकून दिली ती ॲनिमेलिया कारण त्याचा ते तेवढा अभ्यासच नव्हता ना की बुरशी ही सॅप्रोफाईट आहे दुसऱ्यावर डिपेंड असते हे सगळं काहीच माहीत नव्हतं त्याला येत्या लक्षामध्ये म्हणून त्यानं ती बुरशी जी आहे फंगस जे मला कशासारखं दिसतंय वनस्पतीसारखं बाहेर आलेलं दिसतंय म्हणजे म्हणून त्यांना त्या ॲनिमेलियामध्ये टाकून दिलं म्हणजे इथं काय होताना दिसते ही जी टू किंगडम सिस्टीम आहे ती पूर्ण सजीवांचं वर्गीकरण करताना काय एक... वर्गीकरण करण्यात काय दिसते आहे कमी पडताना ते म्हणजे स्वयंपोशी परपोषी एकाच्यात टाकून दिले त्यानं कॅरिओट प्रो कॅरिओटिक क्यू कॅरिओटिक एकाच्यात टाकून दिलं ॲनिमेलियामध्ये त्यांनी सरळ सरळ काही बॅक्टेरिया असे आहे जे स्वयंपोषी आहे ज्याला ब्ल्यू ब्ल्यू ग्रीन अलगी म्हणतो ब्ल्यू ग्रीन ग्रीन शब्द आला म्हणजे काय आले त्याच्यामध्ये क्लो क्लोरोब्लास्ट म्हणजे स्वतःचं अन्न ते काय करू शकतात स्वतः निर्माण करू शकतात मग ते कशामध्ये टाकून दिले त्यांना ते टाकायला पाहिजे होते तुमचे वनस्पतीमध्ये त्यानं कशात टाकून दिले प्राणीसृष्टीमध्ये मग अशी भरपूर गडबड केली त्यानं प्रो कॅरिओटिक यू कॅरिओटिक टाकून दिले त्यांनी त्याच्यानंतर एक पेशीय बहुपेशीय असं डिफरन्शिएट करताच येत नाही सगळं काही एक पेशीय प्लांटेरियामध्ये काही एक पेशी आहे त्यांनी आणि मिलियामध्ये मग ही सिस्टीम जी आहे ज्याला आपण टू किंगडम सिस्टीम म्हणतो ही देखील आपल्याला काय करते आहे थोडासा याचा अभ्यास करण्याच्या बाबतीमध्ये कॉम्प्लिकेटेड वाटते आहे किंवा जे म्हणतो आपण अभ्यास करायचा किंवा सगळं एका याच्यात बसवायचं म्हणतो आपण तर याच्या बाबतीमध्ये हे काय दिसते आहे सिस्टीम थोडी कमी पडताना तुम्हाला त्या ठिकाणी दिसते आहे म्हणून मग पुढची सिस्टीम डेव्हलप करण्यात आली ज्याला आपण थ्री किंगडम सिस्टीम म्हणतो ती डेव्हलप करताना दिसतोय तुमचा आर्नेस्ट हेकल हाच तो हेकल आहे ज्याने इकॉलॉजी टर्म कॉईन केलेली आहे ज्या राज्यसेवेच्या प्रिलिममध्ये विचारलेला आहे तोच हा आर्नेस्ट हे आहे यानं तीन किंगडम सिस्टीम आणली आधीच्या सिस्टीममध्ये काय काय प्रॉब्लेम होते परपोशी आणि स्वयंपोशी ऑटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक इंग्लिश मराठी दोन्हीमध्ये सांगणार आहे मी तुम्हाला स्वयंपोशी परपोशी एकाच्या टाकून दिले त्यांनी त्याच्यानंतर एक पेशीय बहुपेशीय एकाच्या टाकून दिले प्रो कॅरियर्टिक यू टाकून दिले मग अर्नेस्ट ठेकेलनं काय केलं की फक्त प्राणी आणि वनस्पती असं वर्गीकरण करून आपल्याला चालणार नाही मग जो एक पेशी आणि बहुपेशियावाला प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करण्यासाठी त्यानं काय केलं एक नवीन ग्रुप शोधून काढला त्याला नाव दिलं त्यांनी प्रोटिस्टा तर नाव काय दिलं त्यांनी प्रोटिस्टा आणि याच्यामध्ये सर्व एक पेशी असं जीव टाकून दिलं आहे याच्या लक्षामध्ये म्हणजे <coughs> एक पेशी आता प्रोटिस्टामध्ये येणार म्हणजे प्रो कॅरिओटिक सेल सेल्स सगळ्या कशात येणार तुमच्या सहसा त्या सगळ्या कशामध्ये येणार प्रोटिस्टामध्ये आणि यू कॅरिओटिक सेल्स कशात येऊन जाणार तुमच्या प्लांटिया आणि ॲनिमेलियामध्ये येणार पण तो प्रश्न आणखी राहतो की मग फंगायचं काय करायचं किंवा मग जे परपोशी आहे स्वयंपोषी आहे त्यांचं काय करायचं याच्या लक्षामध्ये मग त्या बाबतीमध्ये ही देखील सिस्टीम काय होताना दिसते तुम्हाला थोडीशी कमी पडताना दिसते म्हणून ही जी थ्री किंगडम सिस्टीम आहे तो परत तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं काय लक्षात ठेवायचं आहे की कि थ्री किंगडम सिस्टीम कोणी शोधून काढलेली आहे ड्रॉबॅक सोडून द्या पण हे तरी ॲटलीस्ट तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे फॅक्च्युअल ते नका विसरू तुम्ही एकदा आपण शेवटी रिवाईज पण करू ह्याला त्यानंतर फोर किंगडम सिस्टीम आधी मग फोर किंगडममध्ये यांनी काय आणलेलं आहे म्हणजे सर्व जे एक पेशीय प्राणी आहे ते कशात टाकून दिले त्यांनी प्रोटिस्टा आणि मोनेरा म्हणजे काही बॅक्टेरिया जे आहेत ते त्यांनी कोणत्या ग्रुपमध्ये टाकले मोनेरामध्ये प्रोटिस्टामध्ये सर्व एक पेशीय सजीव याच्यामध्ये सर्व बॅक्टेरिया कोणते बॅक्टेरिया जे आपण त्याला प्रो कॅरिओट्स म्हणतो प्रो कॅरिओट्स म्हणजे खूप आधीच्या कालखंडात जे अस्तित्वात होते याचं लक्षात आणि त्याच्यापासून डेव्हलप झालेले एक, एक पेशीय यू कॅरिओट त्यानं कशात टाकले प्रोटिस्टामध्ये टाकले मोनेरामध्ये प्रो कॅरिओटिक एक पेशीय इथे एक शब्द लिहितो एक पेशीयसाठी पण ते प्रो कॅरिओटिक आता यू कॅरिओटिक एक आहे म्हणजे वेल डेव्हलप झालेले ते त्यांनी कशात टाकले प्रोटिस्टामध्ये मग याच्यामध्ये काय काय येणार अमिबा येणार त्याच्यानंतर तुमचं युग्लिना शब्द ऐकला असेल तुम्ही मग ते युग्लिना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये येणार त्याच्यानंतर तुम्ही पॅरामेशियम ऐकलेलं असणार ते त्याच्यामध्ये येणार हे सगळं प्रोटिस्टामध्ये हे वेल डेव्हलप आहेत बरं का आणि जे आदिम बॅक्टेरियाज होते जे खूप आधी होते ज्याला आपण आरकी बॅक्टेरिया म्हणतो ते त्यांनी कशात टाकून दिले मोनेरामध्ये आणि इकडं मग आहेच ते फायटा आणि जोआ येथे लक्षामध्ये प्राणी आणि वनस्पती पण फंगाय कशात टाकायचं हा मोठा प्रश्न होता म्हणून ही सिस्टीम देखील फंगायला डिस्ट्रीब्यूट करण्यामध्ये काय होताना दिसते तुम्हाला कुठेतरी कमी पडताना दिसते म्हणून मग मन जी आता अस्तित्वात आहे तुमची जी महत्वाची आहे याच्या पुढची ती म्हणजे कोणती आहे जी आर एच विटाकरनी शोधून काढलेली आहे ती म्हणजे फाईव्ह किंगडम सिस्टीम मग ह्या फाईव्ह किंगडम सिस्टीममध्ये काय काय येणार तर तेच मगाशीचे जे तुम्हाला म्हटलं होतं एक म्हणजे त्यांनी हे केलं हे आता हे लागू आहे बरं का याच्यावर क्वेश्चन विचारतील तुम्हाला परीक्षेमध्ये एक येणार त्याच्यामध्ये तुमचं मोनेरा त्यानंतर प्रोटिस्टा त्याच्यानंतर प्लॅन्टिया अॅनिमेलियान मगाशीचा जो फंगायचा प्रॉब्लेम होता त्यांनी सॉल्व्ह केला एक नवीन त्यानं काय केलं किंगडम तयार करून टाकलं फंगाय आणि फंगाय वर्गामधल्या जेवढा काही सगळं येते कवक ते त्यांनी फंगीमध्ये टाकून दिलं यासाठी त्यांना आधार काय काय घेतले प्रो कॅरिओटिक यु कॅरिओटिक म्हणजे कोणतं प्रो कॅरिओटिक आहे कोणतं युकॅरिओटिक कॅरिओटिक आहे ते त्यानंतर एक पेशी आहेत की सजीव बहुपेशी आहे स्वयंपोशी आहेत की परपोशी आहे म्हणजे तुम्ही ही सिस्टीम जेव्हा अभ्यासाल तेव्हा तुम्हाला ह्या प्रश्नाची उत्तर मिळेल येत्या लक्षामध्ये त्याच्यानंतर प्रजननाचा प्रकार कसा आहे सेक्श्युअल आहे की असेक्च्युअल आहे किंवा मग उत्क्रांशी जी असणारा संबंध तर तो तुम्हाला बाजूलाच दिसतो म्हणजे त्यांनी अशी एक ट्रीस तयार केलेली आहे इव्होल्युशनची येत्या लक्षामध्ये त्याचं म्हणणं होतं की मोनेरा हे सर्वात पहिल्यांदा अस्तित्व आले पृथ्वीवर मोनेरामध्ये काय येतात पूर्ण बॅक्टेरियाज येतात तुमचे येत्या लक्षामध्ये आणि हे काय असणार सगळे एक पेशी असणार एक शब्द लिहितो येतं तुम्हाला त्याला कशात मोनेरा मोनेरापासून काय डेव्हलप झाले मित्रांनो प्रोटिस्टा हे देखील एक आहे एक लिहितो पण हे काय आहे डेव्हलप एक पेशी आहे हे काय आहे डेव्हलप याच्या लक्षामध्ये आणि ह्या डेव्हलप एक पे पेशियापासून डेव्हलप अनेक पेशी तयार झाले मग आता पहिले प्लांट आले पहिले ॲनिमल की पहिले फंगाय याच्याबद्दल डाऊट होता म्हणून त्यानं याला व्हर्टिकल करून टाकलं म्हणून प्लांट पण ॲनिमल पण आणि फंजाय पण याच्यापासून तयार झाले याला म्हणतात इव्होल्युशन ट्री याच्या लक्षामध्ये सो आपल्याला आता जे सिलेबसला ॲक्च्युली याच्याहून आणखी एक ॲडव्हान्स सिस्टीम आलेली आहे बरं का याच्याहून आणखी एक ही होती फाईव्ह किंगडम सिस्टीम तशी आणखी एक सिस्टीम आलेली आहे रिसेंटमध्ये ती आहे सिक्स किंगडम सिस्टीम जी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकते पण ती अनएक्स म्हणजे ती मान्य नाही ती स्वीकृत नाही केल्या गेलेली आहे ती म्हणजे कोणती कार्ल ऊजनी ती सिस्टीम आणलेली आहे ज्याला आपण म्हणतो सिक्स किंगडम क्लासिफिकेशन त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होता मोनेरासोबत मोनेरामध्ये अशा काही काही गोष्टी येतात ज्याच्यामध्ये आर्किया आणि बॅक्टेरिया म्हणजे त्यांनी काय केलं पहिल्यांदा डोमेन पाडले आणि डोमेनचं नंतर किंगडममध्ये रूपांतर केलं डोमेनमध्ये त्यांनी काय केलं जे मोनेरा होतं त्याचे त्यांनी दोन डोमेन पाडले एक म्हणजे बॅक्टेरिया जे आता अस्तित्वात आहे आणि दुसरे म्हणजे आर्किया हे पण बॅक्टेरियाचाच प्रकार आहे पण त्याला नाव दिलं त्यांनी आर्किया आर्किया म्हणजे असे बॅक्टेरियाज असतात जे की आता जेव्हा तीन हजार पाचशे वर्षापूर्वी सजीवसृष्टी जेव्हा अस्तित्वात आली तीन हजार पाचशे वर्षापूर्वी तेव्हा पृथ्वीवरचं वातावरण हे अतिशय तप्त होतं म्हणजे शंभर डिग्री सेल्सिअसच्या वर असणार म्हणजे ते मग तेवढ्या वातावरणात देखील किंवा तिथं कुठलं ऑक्सिजन नाही आहे जिकडं तिकडं मिथेनचे ढग आहे मग अशा वातावरणात किंवा ॲडव्हर्स सिच्युएशनमध्ये पण जगणारे काय असतात काही बॅक्टेरियाज असतात येते लक्षात त्यांना मग त्यांनी नाव दिलं आर्किया आणि नॉर्मल सिच्युएशनमध्ये आपल्या आजूबाजूला जे दिसत आहेत म्हणजे ते आहे साधे बॅक्टेरिया मग त्यांनी दोन डोमेन पाडले बॅक्टेरिया आर्किया आणि उरलेले यू कॅरिया यू कॅरियाचे त्यानं हे चार पार्ट पाडले प्लांट ॲनिमल फंगी प्रोटिस्ट आणि बॅ बॅक्टेरियापासून त्यानं यू बॅक्टेरिया आणि आर्कियापासून आर्की, आर्की बॅक्टेरिया म्हणजे बॅक्टेरियाचे त्यानं काय केले दोन प्रकार पाडले म्हणजे तीन डोमेन आणि फाईव्ह किंगडम सिस्टीम त्यानं काय केलेली आहे त्यावेळेस अस्तित्वात आणली सॉरी सिक्स किंगडम किंगडम सिस्टीम त्यानं काय केलेली आहे अस्तित्वात आणलेली आहे परंतु ही अमान्य आहे म्हणजे ह्याला सायन्स जगताने अस्वीकृत केलेलं आहे म्हणून पाच बोटांवर आपण म्हणतो ना मोजण्यासारखी जी फाईव्ह किंगडम सिस्टीम आहे ती सर्व मान्य आहे जी कोणी डेव्हलप केलेली आहे मित्रांनो आपल्या आर एच विटाकरनी परत पहिल्याच्यात जातो ही जी आर एच विटाकरनी फाईव्ह किंगडम सिस्टीम सांगितली आहे जरी सिक्स किंगडम ही नेक्स्ट व्हर्जन असलं तरी ते व्हर्जन अमान्य आहे म्हणून हीच सध्या काय आहे आपल्याला अभ्यासायची आहे येत्या लक्षामध्ये अभ्यासायची आहे म्हणजे लगेच आपल्याला ले या लेक्चरमध्ये त्याला अभ्यासायचं नाही आहे आज फक्त ह्या सिस्टीम आपण शिकून घेतलो पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला ले काय लर्न करायचं आहे मित्रांनो आता याच्यामध्ये जे प्रोटिस्ट आहेत त्यामध्ये कोणकोणत्या बॅक्टेरिया येतात तुम्ही बघा पेपर उघडून बघा तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत त्यांनी येल्लो ग्रीन बॅक्टेरियाला खालीलपैकी काय म्हणतात म्हणजे त्यानंतर मोनेराशी रिलेटेड क्वेश्चन आहेत फंगायशी रिलेटेड क्वेश्चन आहे ॲनिमलियन प्लांटी आहे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे म्हणजे सो ते आपण येत्या नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू धन्यवाद